नमस्कार। मिशन आरंभ 2024 इयत्ता 5वी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्र, या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने या ठिकाणी सरचे असं स्वागत करतो। त्याचबरोबर उपस्थित आदरणीय आमच्याकडे शिक्षणाधिकारी राणे मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व BRC टीम, या सर्वांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि आज ज्यांचं लेक्चर होणार आहे ते आदरणीय विजया झावरे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकणेवाडी। काल देखील या ठिकाणी मॅडमने 1 तास अपूर्णांक या विषयावरती त्या ठिकाणी छान असं मार्गदर्शन केलं। त्यांचा उपघटक काल सममूल्य अपूर्णांक या विषयावरती वेगवेगळे उदाहरणं देऊन आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। आज देखील अपूर्णांक या घटकावरती दशांश अपूर्णांक याविषयी त्या ठिकाणी आपल्याला पुढील 1 तास छान असं मार्गदर्शन करणार आहेत। मी आदरणीय झावरे मॅडमचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मार्गदर्शनाला सुरुवात करावी। वेलकम अँड गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स। आज आपण दशांश अपूर्णांक या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। दशांश अपूर्णांक हा घटक शिकत असताना आपण सर्वप्रथम दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश चिन्हाचा वापर, दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर आणि व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर, त्याचप्रमाणे दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत हे घटक शिकणार आहोत। आणि त्याचबरोबर यावर आधारित भरपूर उदाहरणं सोडून सराव करणार आहोत, जेणेकरून स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला या घटकावर कुठलीही अडचण येणार नाही। आणि त्याचबरोबर आपण शिकणार आहोत खूप साऱ्या ट्रिक्स। चला तर आजच्या या दशांश अपूर्णांकाच्या चर्चेची आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांक म्हणजे काय। नावाप्रमाणे दशांश या ठिकाणी दश हा शब्द आलेला आहे। दश याचा अर्थ होतो 10, म्हणजे त्या अपूर्णांकाचा आणि 10चा कुठेतरी काहीतरी संबंध आहे हे आपल्या लक्षात येतं। मग काय संबंध आहे ते पाहू आपण। दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद दहा किंवा 10च्या 10-10 पटीत असते। ज्या अपूर्णांकांचा छेद 10 किंवा 10च्या 10-10 पटीत असते। आता हे 10-10 पटीत म्हणजे काय, कारण आपण जर म्हटलं 10च्या पटीत म्हटलं असत तर 10 ची पट 10, 20, 30, 40 याप्रमाणे होते, पण या ठिकाणी 10 पट म्हटलेलं नाहीये तर 10ची 10-10 पट म्हटलेली, म्हणजे 10ला 10 हे मूल्यानंतर जो अंक तयार होतो ती संख्या तयार होते 100, 100ला 10 ने गुणल्यानंतर तयार होणारी संख्या 1000। हे ज्या संख्यांचे या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 याप्रमाणे असतात अशा अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक म्हणतो। 10 पट म्हणजे काय हे नेमकं तुमच्या आता लक्षात आलं असेल। आपण सहज म्हणून जातो की ज्या संख्या ज्या अपूर्णांकांचे छेद 10च्या पटीत असतात तर 10च्या पटीत हा शब्द चुकीचा आहे, 10च्या 10-10 पटीत ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची लक्षात ठेवायची आहे। म्हणजे ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 याप्रमाणे या पटीमध्ये असतील त्या अपूर्णांकांनाच आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो।
एक उदाहरण दो यहाँ पर पांच अंश छह दहा अच्छा ना दशांश अपूर्णांक या ठिकाणी मी त्यांचे डाले दहा म्हणून आपण याला दशांश अपूर्णांक असतील. दुसरं उदाहरण पहा तीन अंश छे शंभर या ठिकाणी छेद जर आपण पाहिला तर दहाच्या पटीत आहे म्हणजे शंभर आहे दहाच्या दहा पटीत आहे शंभर म्हणून हा सुद्धा काय आहे दशांश अपूर्णांक. आणि ठिकाणी उदाहरण पाहू पंधरा अंश छे एक हजार या ठिकाणी सुद्धा दहाच्या दहा दहा पटीमध्ये छेद आहे म्हणून आपण या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असेल. हे पाहिल्यानंतर छेदांचं जर निरीक्षण केलं आपण तर लक्षात येते की छेद दहा शंभर एक हजार या प्रमाणे दहाच्या दहा दहा पटीत आहे आणि अशाच अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो. तर दशांश अपूर्णांकामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे दशांश चिन्हाचा वापर. हे दशांश चिन्ह काय असतं हे आपण सर्वप्रथम पाहूया. हा जो डॉट आहे याला इंग्लिश मध्ये डॉट किंवा पॉइंट असं म्हणतात. डॉट किंवा पॉइंट मराठी मध्ये याला आपण दशांश चिन्ह असं म्हणतो. दशांश चिन्ह या दशांश चिन्हाचा वापर आपल्याला करून या दशांश अपूर्णांक करायचा आहे. तर हा जो अपूर्णांक आहे पाच छेद दहा हा अपूर्णांक दशांश चिन्हाचा वापर करून कसा लिहायचा ते आपण पाहूया. अपूर्णांक पाच छेद दहा हा या ठिकाणी एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे लक्षात घ्या. जेव्हा आपण उदाहरण सोडू तेव्हा परत परत येणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला जास्त ती पक्षी होणार आहे त्या लक्षात राहणार आहे. लक्ष द्या हे जे वरची पाच आले अंशस्थानी जी संख्या आहे जशीच्या तशी आपण लिहिली पाच आले या ठिकाणी पाच लिहिली. त्यानंतर छेदस्थानी एकावर किती शून्य आहे या ठिकाणी जर पाहिलं तर एकच शून्य आहे म्हणजे एक भर आपल्याला उजवीकडून डावीकडे यायचे एक अंक सोडून पाच एक एक अंक आपण सोडून दिला आणि त्यानंतर आपण दशांश चिन्ह दिला इकडे काही नाही म्हणजे शून्य दिले या ठिकाणी पूर्णांक संख्या दिलेली नाही म्हणजे शून्य म्हणून या ठिकाणी आपण शून्य दिला. या दशांश पूर्णांकाचं लेखन दशांश चिन्हाचा वापर करून या पद्धतीने दिलेले आहे पहा आणि वाचताना आपण कसं वाचणार आहोत शून्य दशांश चिन्ह पाच या प्रमाणे आले लक्षात. प्रश्न व्हायचं नाही या ठिकाण कारण जरी लक्षात आलं नसेल तरी आपण उदाहरण सोडवताना जसं जसं तुमचा सराव होणार आहे त्याप्रमाणे ह्या गोष्टी तुमचा हळूहळू लक्षात येतील. दुसरा हा मी एक अपूर्णांक आपण दशांशांचा वापर करू. अपूर्णांक आहे तीन अंश छेद शंभर. आपली ट्रिक काय सांगते मगाची अंशाच्या ठिकाणी जो अंक असेल जी संख्या असेल ती आपण जशीच्या तशी लिहून घेतली. अंशात आहे ती आपण ती जशीच्या तशी लिहिले. यानंतर पुढचे छेद काय करणार आहोत आपण तर छेदस्थानी एकावर किती शून्य आहे या ठिकाणी एकावर दोन शून्य आहे म्हणून आपण दोन घर उजवीकडून डावीकडे सरकणार आहोत. उजवीकडून म्हणजे आपल्या स्वतःच्या पण या ठिकाणी तर एकच घर आहे एकच अंक आहे मग दोन घर कसं सरकणार पडला की नाही हा प्रश्न. तर पहा मुलांना जेव्हा एकच घर असेल आणि आपल्याला जर दोन घर डावीकडे सरकायचे अशा वेळी आपण काय करणार आहोत दोन घर तयार करून घेताना डावीकडे एक शून्य दिला. काय केलंय डावीकडे एक शून्य दिला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जेव्हा आपण संख्येच्या डावीकडे शून्य घेतो तेव्हा त्या अंकाची संख्येची किंमत बदलते का तर नाही. हा अंक वाचताना आपण ती असाच वाचणार आहोत. हा शून्य नसेल तरीही ती आणि हा शून्य लिहिल्यानंतर सुद्धा ती म्हणजे आपण त्या अंकाची किंमत बदलून दिलेली नाही. आता या ठिकाणी आपल्याकडे दोन अंक आहे मग दोन शून्य होते एक आणि दोन या दोन अंकांच्या
दाविकडे दशांशचिन्ह देऊन दिलेले आहे. दशांशचिन्हाच्या इकडे ते पुन्हा पडलेला नाही म्हणून या ठिकाणी आपण शून्य दिला आणि या अपूर्णांकाचं लेखन या प्रकारे केले आहे. पहा वाचताना आपण कसं वाचणार आहोत, शून्य दशांश चिन्ह शून्य तीन. आलं लक्षात सर्वांना समजलं? चला पुढच्या अपूर्णांकाचे आपण दशांश चिन्हाचा वापर करून लेखन करूया. पुढचा अपूर्णांक आहे 15 अंश छेद 1000. पहा आता माझ्या आधी तुमचं करून होणार आहे कारण आपल्याकडे ट्रिक आहे. ट्रिक मुळे कुठली गोष्ट सोपी होती त्यामुळे मी ज्या ट्रिक सांगणार आहे त्या पटकन लिहून चलायच्या लक्षात ठेवायच्या. कारण आता समजली तरी काही वेळा मी ते विसरून जात असत, 2-3 दिवस गेले की ते विसरतात. म्हणून ट्रिक कुठेतरी लिहून घ्यायची सवय लागायची, नोट करायची सवय लागायची. चला काय सांगते आपली ट्रिक, तर अंशाच्या ठिकाणी जी संख्या आहे ती सर्वप्रथम लिहून घेतली. 15 छेदस्थान एकावर किती शून्य आहे? 1, 2 आणि 3. 3 शून्य आहे. मग आपल्याला 3 अंक किंवा 3 अंक डावीकडे सरकायचे. या ठिकाणी परत मगाच्या उदाहरणासोबत 2 अंक आहेत. मग काय करणार आपण? तर डावीकडे त्या संख्येची किंमत न बदलता 1 शून्य उघडणार आहोत. आपण जर इकडे शून्य लिहिला तर काय होईल? 15 ची किंमत 150 होणार आहे. आपण शून्य उजवीकडे देत नाही, आपण शून्य डावीकडे देतो. आता 3 अंक झालेले आहेत. मग आपण दशांश चिन्ह देऊ शकतो. 1, 2, 3 3 अंक सोडून डावीकडे जे दशांश चिन्ह दिलेलं आहे पूर्णांक संख्यांनाही उरलेले 0 दिलेलं आहे. आता हा आपला दशांश चिन्हाचा वापर करून अपूर्णांक आपण लिहिलेला आहे त्याचं वाचन करूया. 0.015. आलं लक्षात? अतिशय सोपा आहे बघा हा मुद्दा. पण छोटे छोटे ग्रीक्स आहेत त्या मात्र आपल्या लक्षात आले. आपलं शून्य मोजताना किंवा दशांश चिन्ह देताना एक अंक जरी मागे पुढे झाला तरी आपला अपूर्णांक दिसताना तुम्हाला नाही, त्यामुळे फक्त काळजीपूर्वक करायचे. त्यानंतर आपण एक सारणी पाहूया ज्यामध्ये तुम्हाला अपूर्णांकांचं वाचन आणि लेखन कसं करायचं अचूकरित्या हे लक्षात येईल. पूर्णांक आपण संख्या लिहित असताना आपल्याला माहिती आहे की एक दश शत या संख्यांचा स्थानानुसार आपण एक सारणी तयार करतो का? तशीच दशांश अपूर्णांकाची सुद्धा सारणी आहे. आपण सध्या छोटे छोटे भाग लिहिणार आहोत. पहिल्यांदा आपण दशक आणि शतक सांगितले हजार किंवा 10,000 या आपण शिकणार नाही. एकदा तुम्हाला शतक पर्यंत समजले आपोआप येत जाणार आहे. अपूर्णांक हा एक कॉलम केला, त्यानंतर शतक त्यानंतर पुढचे खरं काही आपल्याला अजूनपर्यंत माहीत नव्हती. आपण पहिलीमध्ये एकक शिकलो, दशक शिकलो, त्यानंतर शतक शिकलो, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या. वाचायला शिकताना आपल्याला या सारणीचा खूप उपयोग झालेला आहे. तसंच आपल्याला दशांश अपूर्णांक वाचताना सुद्धा या सारणीचा खूप उपयोग होणार आहे. ही सारणी आपण स्कॉलरशिप किंवा ठेवतो की आता पाठ करून ठेवतो. एक दश शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष त्याप्रमाणे ही सारणी सुद्धा आपल्याला पाठ करून ठेवायची आहे. याच्या पुढे असत दशांश शतांश त्यापुढे सहस्रांश दश सहस्रांश. पण आपण सगळ्या
शतांश परत पर्यंत पाहूया म्हणजे तुमचाही गोंधळ होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. हा सारणीतील धडा तुमच्या लक्षात आले का? या ठिकाणी एकक आहे, एककाच्या डावीकडे जस त्याच्या डावीकडे शत याप्रमाणे संख्या विस्तारत राहतात. परंतु दशांश, शतांश हे जे घडा आहे, हे जे स्थान आहे, हे एककाच्या उजवीकडे आहे. कुठे आहे? उजवीकडे आहे. म्हणजे एकक हा मध्य करून आपण इकडे दश शत आणि इकडे दशांश शतांश या प्रमाणे त्यांची मांडणी केलेली आहे. आता आपण या ठिकाणी एक अपूर्णांक घेऊया. सात अंश ते दहा या प्रमाणे मी अपूर्णांक घेतला. तर ह्या अपूर्णांकाचं यात लेखन कसं करणार? नुसता जर सात असता तर तुम्ही पटकन घेणार का एकाच्या घरामध्ये असेल सात, बरोबर की नाही? पण या ठिकाणी फक्त सात नाही, त्याचा छेद दहा आहे. म्हणून हा सात आपण एककाच्या घरामध्ये दिला तर ते चूक असेल. आपण तो एककाच्या घरात घ्यायचा नाही. मग काय करायचं? कुठे घ्यायचा हा सात? तर आपल्याला याच आधी पण ज्याप्रमाणे दशांश चिन्हाचा वापर करून शिकलो होतो त्याप्रमाणे आधी हा आपण दशांश चिन्हाचा वापर करून घेतो. त्या ठिकाणी बघा सात अंक आहे पण छेदस्थानी किती शून्य आहे? तर एक शून्य आहे. म्हणजे याची किंमत काय होणार आहे? आपण सात लिहिला दशांश चिन्ह देणार आहोत, एक शून्य आहे. म्हणून एका अंका नंतर म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं, इकडे पूर्णांक नाही म्हणून शून्य देणार. शून्य हा पूर्णांक शून्य दशांश चिन्ह सात त्याप्रमाणे झालेला आहे. मग पूर्णांक या ठिकाणी आहे शून्य. एककाच्या घरामध्ये किती येणार आहे? या ठिकाणी शून्य येणार आहे. दशांश चिन्ह कुठे द्यायचे? नेहमी महत्वाचा घटक हा लक्षात ठेवायचा. दशांश चिन्ह हे नेहमी एककाच्या घरानंतरच येते. कधी येतं दशांश चिन्ह? एककाच्या घरानंतर. एककाच्या घरानंतर या ठिकाणी दशांश चिन्ह आलेला आहे आणि हा सात आता एकच अंक आहे. पहा वाचन करताना शून्य दशांश चिन्ह सात त्या एका प्रकारे आपण वाचन करू शकतो. दुसरी वाचन करण्याची पद्धत अजून एक आहे. पहा सात छेद दहा, दहा म्हणजे दशांश. आपण सात दशांश असंही म्हणू शकतो. आता याचे लेखन आणि वाचन कसे आहे आपण दोन प्रकारे घेतात. वाचन आता लेखन इथं झालेलं असेल फक्त आपण ते एकत्रित रीतीने लिहिले शून्य सात आणि याच वाचन कसं करणार आपण? शून्य सात समजलं सर्वांना? चला पुढचे एक उदाहरण पाहूया. पाच दशांश छेद शंभर, पाच अंश छेद शंभर अशा प्रकारे हा पूर्णांक आहे. आता याचे लेखन कसं करायचं? या ठिकाणी पाच हा एकच अंक आहे. आता ह्याच्या रेखा कोणत्या अंकामध्ये असू तर तो लिहिण्यापूर्वी आपल्याला विचार करायला लागेल काय विचार शिकू लागेल तर छेदस्थानी एकावर किती शून्य आहे. या ठिकाणी एकावर दोन शून्य आहे म्हणजे दशांश चिन्ह आपलं दोन घर सोडून येणार आहे. आपलं दशांश चिन्ह माहिती एकाच्या घरानंतर या ठिकाणी दशांश चिन्ह येतं. पण इकडे दोन फरक आले म्हणजे जर अंक एकच आहे जो अंक आहे आपल्याला या दोन घरांपैकी कोणत्या घरामध्ये घ्यायचा आहे? शेवटच्या घरात लिहिणार आणि जे ठरवलं त्या ठिकाणी शून्य देणार.
आणि त्याचे गुणांक काहीच नाही म्हणजे शून्य. अशा प्रकारे ह्या पूर्णांकाचं दशांश चिन्हाचा वापर करून लेखन शून्य दशांश चिन्ह शून्य पाच याप्रमाणे वाचन करताना कसं करणार दशांश चिन्ह या ठिकाणी छेद शंभर होता वरती अंश एकच संख्या होती एकच संख्या होती बरोबर नाही एकच अंक होता म्हणून आपल्याला एक तयार ठिकाणी हा शून्य वापरायचा आहे. बऱ्याच ठिकाणी चुका होतात मुलांच्या त्या याच ठिकाणी होतात. हा पाच विचार न करता लगेच या घरामध्ये लिहिला जातो आणि शून्य पॉईंट पाच असं उत्तर येतं. शून्य पॉईंट पाच असं उत्तर जर आलं तर उत्तर चुकीचं असणार आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या शून्यांचा विचार करून तेवढे घर आपला दशांश चिन्ह आले नाही का याची खात्री करून आपण पहिले करू शकतो. तर या ठिकाणी पाहता दोन शून्य आहे आणि एक दोन दोन घरांनंतर दशांश चिन्ह आहे ते आपलं पहिले होतंय म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. अजून एक उदाहरण पाहू आपण. आता आपण पूर्णांक इतका अपूर्णांक पाहू म्हणजे थोडस वेगळा तुमच्या लक्षात येईल. सहा पूर्णांक आठ अंश छेद आता याचं काय करायचं पाहिल्यानंतर आपल्याला म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे का अजिबात नाही अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. या ठिकाणी सुद्धा हा पूर्णांक आहे ना एकच अंक एक पूर्णांक आहे म्हणजे एकाच्या घरामध्ये आपण सहा लिहिले आपल्या ठरलेलं आहे एककाच्या घरानंतर दशांश चिन्ह लिहायचे दशांश चिन्ह लिहून घेतला त्यानंतर हा जो आहे अंक हा पूर्णांक होता आणि हा उरलेला जो आहे तो आहे अपूर्णांक. आता या अपूर्णांकाचं फक्त लेखन करायचे आपण पूर्णांक लिहून घेतलाय अपूर्णांक कसं लिहिणार अंश काय आठ आहे एक अंक झाले छेद काय आहे दहा एक शून्य आहे म्हणजे एका घरानंतरच दशांश चिन्ह आहे आठ येणार आहे आपल्या या घरामध्ये म्हणजे त्या पूर्णांकाचं लेखन म्हणजे सहा दशांश चिन्ह आठ हा तक्ता खूप महत्वाचा आहे. हा एवढा तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या आणि पाठ करून ठेवा. एक दशक एककाच्या उजवीकडे दशांश आणि शतांश हा तक्ता जर तुमचा पाठ असेल तर अपूर्णांकाचं लेखन तुम्ही अचूक करू शकता वाचन सुद्धा अचूक करू शकता. जेव्हा आपण उदाहरण सोडवणार आहोत त्यावेळी तुमच्या लक्षात येईल आपल्याला पटकन हा लागतं हे दशक हे कोणतं घर आहे दशांश आहे हे शतांश आहे आणि मग त्यानुसार आपल्याला दहा अंकांची सायमध्ये किंमत वगैरे काढणं सोपं जाणार आहे. म्हणून हा तक्ता प्रत्येकाने वनमध्ये लिहून घ्या. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा लक्षात आलाय दशांश चिन्ह आपण कधी देतोय एककाचा घरानंतर बरोबर की नाही एककाचा घरानंतर नेहमी एककाचा घरानंतरच दशांश चिन्ह द्यायचे तिथे आयोगात कोण करायचा नाही. सहा पूर्णांक सत्तावन्न अंश याप्रमाणे अपूर्णांक आहे बघा पाहिलं की लक्षात येत आहे की सहा जणांनी पूर्णांक उरलेला हा काय आहे अपूर्णांक पूर्णांक किती एककाच्या घरात सहा पूर्णांक एककाच्या घरात आपला नियम
काय सांगतो दशांश
समझ सकना आता आपण काय करूया इथे व्यवहारिक पूर्णांक आहे त्याचं दशांश पूर्णांकात रूपांतर कसं करायचं आठ संख्येची मूळ किंमत या ठिकाणी बदललेली आहे आठ झालेली आहे दोन अंक झालेले आहेत दोन अंक झालेले आहेत या दोन अंकानंतर आपण दशांश चिन्ह देणार आहोत या ठिकाणी पूर्णांक नाही म्हणजे झिरो या ठिकाणी पूर्णांक नाही म्हणून आपण काय घेतले याचं वाचन तुम्ही करू शकता शून्य दशांश चिन्ह शून्य आठ पाच पूर्णांक एकोणीस अंश ते पाच पूर्णांक पूर्णांक जर असेल तर आपण काय करणार तसा तसा त्यानंतर अंशांच्या ठिकाणी काय आहे दोन अंक आहेत एकाने खाली शून्य किती आहे तर दोन तिकडे काय करतात शून्याची जी आहे तिकडे काय आहे आपलं पटकन होते त्याच्यामुळे दोन शून्य आहे म्हणजे आपल्याला श्रीकडून काळजीकडे दोन घर सोडून दोन अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे त्याने करून आपलं कसं आहे आता तुम्ही हे जे व्यवहार या पूर्णांक आहे त्याचं दशांश पूर्णांक रूप आपल्याला सहजपणे करू शकता त्याच्या उलट क्रिया ही आपल्याला करता येईल जर तुम्हाला असं अपूर्णांक दिला शून्य पॉईंट सात आणि असं सांगितलं गेलं की ह्या शून्य पॉईंट सात या दशांश पूर्णांकाचं व्यवहार या पूर्णांकात रूप आलं अशा वेळी काय करणार आपण याच्यामध्ये जो अंक दिसतो आपल्याला तो आपण प्रथम लिहून घेणार शेवट किती अंकांनंतर दशांश चिन्ह आहे अंक मोजताना मोजायचे उजवीकडून डावीकडे एका अंकानंतरच दशांश चिन्ह आहे छेदस्थाने एकावर एक शून्य तिथला अंक नेहमी एकच असणार आहे कारण आपण दशांश पूर्णांक लिहितो त्यामुळे एक माझा अंक असणार फक्त शून्य देताना किती द्यायची हे समजण्यासाठी आपण ते दशांश चिन्ह किती अंकानंतर आहे हे मोजायचे एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे एक शून्य लिहिलं या प्रकारे शून्य दशांश चिन्ह सातच पण लेखन व्यवहारी अपूर्णांकामध्ये करू शकतो नंतर दुसरं एक उदाहरण आपण शून्य दशांश चिन्ह एकोणीस याचं लेखन कसं करणार आपला नियम काय सांगतो पहिल्यांदा तो अंक दिसला एकोणीस तसे उजवीकडून डावीकडे किती अंक आहेत ते मोजा एक अंक दोन अंक दोन अंक आहे म्हणून दोन शून्य पण कशावर तुम्ही शून्य एक वर म्हणजे त्या दशांश पूर्णांकाचं लेखन आपण एकोणीस छेद शंभर या प्रकारे केलेलं आहे की नाही सोपं एकदम
प्रश्न पडला असेल ना, पहा तुमचं लक्ष देईल. आपण संख्यांची स्थानिक किंमत आणि संख्यांचं विस्तारित करून घ्यायला शिकतो. जर समजा 234 ही संख्या विस्तारित रूपात लिहा अशी जर सांगितली तर तुम्ही सांगितली ना 230 + 4 बरोबर की नाही. पण जर एखादा दशांश अपूर्णांक आहे, दशांश चिन्हाचा वापर करून लिहिलेली संख्या आहे, तर तिचा तिचं विस्तारित रूप कसं घेणार, यासाठी आपल्याला ती सारणी खूप महत्वाची ठरणार आहे. या ठिकाणी 200 लिहिले आहे कारण आपण म्हटलं होतं की एकांचा आहे, दशकांचा आहे आणि ती शतकाचा आहे. शतकाच्या घरामध्ये म्हटलं दशकाच्या घरामध्ये आहे म्हणून या ठिकाणी आणि हे एकाच्या घरात आहे म्हणून या ठिकाणी आपण एक ने गुणतो आणि मग अशा प्रकारे 200 3 10 4 बरोबर. या ठिकाणी तुम्हाला जर डायरेक्ट असं सांगितलं 0.7 त्याचं लिहा तर जमेल का? नाही. पण त्या सारणीचा जर तुम्ही उपयोग केला तर ही गोष्ट तुम्हाला ही जितकी सोपी वाटली तितकीच सोपी ती सुद्धा वाटणार आहे. दशकाच्या घरातला अंक असेल तर गुणिले शंका करणार, शतकाच्या घरातला असेल तर गुणिले शंका करणार, दशकाच्या घरातला असेल तर गुणिले 10 करतो, एककाच्या घरात असेल तर गुणिले 1 करतो, त्याचप्रमाणे दशांशच्या घरामध्ये असेल तर गुणिले 1 / 10 करायचं, शतकाच्या घरात असेल तर गुणिले 1 / 100 करायचं, आणि सहस्रांशच्या घरात असेल तर गुणिले 1 / 1000 करायचं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, ही सुद्धा तुम्ही वहीमध्ये तुमचं लिहून घ्या. मी जी सारणी लिहिलेली आहे त्या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही लिहून घ्या, कोणत्या घरामध्ये असल्यावर किती ने गुणायचं. आता आपण एक अपूर्णांक घेऊन पाहू किंवा दशांश अपूर्णांक घेऊन पाहू आणि लेखन लक्षात येईल. आपण अपूर्णांक घेतला ७४.०५४ काय घेतले आपण 74.05 4 सर्वप्रथम कोणत्या घरात काय आपण अंक लिहून देऊ. तर 74 ही पूर्णांक संख्या, दशांश चिन्हाच्या डावीकडची संख्या ही पूर्णांक असते, उजवीकडची संख्या ही अपूर्णांक असते. हे तुमच्या आता लक्षात आलेले आहे. 74 हा काय आहे पूर्णांक, तो कुठे लिहिणार आपण एकाने दशांश करणार. या ठिकाणी एककाच्या घरानंतर काय असतं आपल्या नियमानुसार दशांश चिन्ह, तर 54 कुठे येणार त्याच्यानंतर दोन आणि नंतर लगेच जाणार त्या ठिकाणी आपण म्हणजे 5 4 आपला हा दशांश पूर्णांक 74.05 4 याप्रमाणे. माता यांची स्थानिक किंमत कशी वाढणार, आपण या ठिकाणी 4 मध्ये लिहिलेले आहे. या घरातल्या अंकाला 10 ने गुणलं 70, त्या घरातल्या अंकाला 1 ने गुणलं इथे झाले 4, त्या घरातल्या अंकाला 1/10 ने गुणायचे. आता 5 ला 1/10 ने मध्ये लक्ष दे 1/10 ने गुणलं तर काय झालेले 5 × 5 = 5 त्यानंतर त्या घरातल्या अंकाला 4 ला गुणायचं आहे 1/100 ने, 4 × 4 आपल्याला प्रत्येक घरातल्या अंकाची स्थानिक किंमत मिळालेली आहे.
The third has been charged, has been passed on to the Abraham, has been charged on to the Shimon. त्या एका प्रकारे आपण घेऊ शकतो पण दुसरी अजून एक पद्धत आहे त्याचा आपण रूपांतर पण करू शकतो त्याच्या अष्टकाचा वापर करून कसं करणार सत्तर चार सत्तर आणि चार त्याची किंमत किती होती परत आपलं लिहिलं म्हटलं जा पाच अंकाचा सज्ज प्रकार लिहिला आणि एक शून्य आधी उजवीकडून डावीकडे एक वर्ष अशा गोष्टीने दिलेला आहे पाच नियमानुसार खाली किती शून्य आहेत ते मोजूया एक दोन दोन शून्य आहे म्हणजे दोन प्लस वस्तू आपण दशांशून्य देणार आहोत या ठिकाणी एकच अंक आहे काय करणार कुठल्या बाजूला आपण शून्य देणार तर डावीकडे शून्य देणार त्याच्यानंतर अशा प्रकारे दोन प्रकारे आपण या अपूर्णांकाची अपूर्णांकाचे विस्तारित रूप त्या प्रमाणे लिहू शकतो स्वलक शिकला पेपर मध्ये मला प्रश्न विचारणार एक तर विस्तारित रूप ओळखा पर्याय देतील अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात किंवा या पूर्णांकातील पाच या अंकाची स्थानिक किंमत होती असं प्रश्न विचारला जाऊ शकतो पाचची स्थानिक किंमत होता तर आपल्या पाच कुठे आल्या का या पर्यायामध्ये तर पाच अंशे दहा हा पर्याय दिलेला नाही मग आपण याची किंमत काढली पण शून्य पॉईंट पाच हाही पर्याय असू शकतो दोन्ही पैकी जो पर्याय असेल तो बरोबर कारण असं विचारतील की या दशांशात पूर्णांकामध्ये चारची स्थानिक किंमत किती आपला तक्ता आहे सारणी आहे सगळ्या गोष्टी आपल्याला पटकन जमते जसं जसं सराव होणार आहे माझ्या गोष्टी कोणती पण जमणार आहे त्यासाठी सारणी काढायचं खूप महत्वाचं आहे प्रत्यक्षानंतर आपण ज्या काही गोष्टी शिकलेलो आहोत त्या गोष्टींचा आपल्याला उपयोजन त्या ठिकाणी करता येणार आहे सूत्र शिकता क्रीट शिकता वेगवेगळ्या त्याचा जेव्हा प्रत्यक्षात वापर केला जातो ना तेव्हा त्या पक्क्या होत असतात त्या दर्शन स्वप्नांचा आपल्याला आणखी उपयोग होणार आहे जेव्हा आपण म्हणतो सव्वा पा पाऊ अर्धा तीन पावणे दोन त्या ज्या संख्या आहेत त्या संख्येचं लेखन करताना कसं करायचं यासाठी सुद्धा आपल्याला या दशांश चिन्हाचा दशांश अपूर्णांकाचा उपयोग होणार आहे प्रश्न काय म्हटलेला त्यांनी हा दश हा पूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा येईल हा पूर्णांक दशांश नियमाकडे अंश आहे सतरा आपण सतरा जशीच्या तशी लिहिली छेद आहे एक हजार त्याचा दोन तीन शून्य म्हणजे आपल्याला तीन घरा सोडून दशांश चिन्ह करायचे तीन घरापासून सोडायचे आपल्या उजवीकडून एक दोन तिसरा घर नाही या ठिकाणी शून्य दिला या ठिकाणी दशांश चिन्ह पुढचा प्रश्न तीन अंश वीस हा अपूर्णांक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आलेला हा अपूर्णांक दशांश पूर्णांक दशांश
तुझा आपण जर आतापर्यंत जे शिकतोय की ज्या पूर्णांकाचा छेद 10 किंवा 10 10 10 पटीत असतो अशा पूर्णांकांना दशांश पूर्णांक म्हणतात. पण या ठिकाणी जर असा काही छेद दिसत नाही त्या ठिकाणी छेद दिसतोय 20 10 नाही आणि 10 10 10 पटीत पण नाही. मग आता त्याचं दशांश पूर्णांक रूपांतर काय आहे आपल्याला दो अपूर्णांक दिला आहे त्याचा आपल्याला जेणेकरून छेदाची किंमत 10 किंवा 10 10 10 पटीमध्ये असेल असा हा अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक तयार करतो. या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं छेदाकडे पाहिलं तर लक्ष देत बाला जर आपण 5 ने गुणलं छेद किती होऊ शकतो 100 बरोबर. आपण जर छेदाला 5 ने गुणलं तर काय करावं लागेल आपल्याला अंशाला सुद्धा आपण 5 ने गुणणार आहोत. म्हणजे काय करणार तयार झाला 15 अंश छेद 100. मग आता या ठिकाणी छेद 100 आले तर आपण याचे लेखन दशांश किंमतचा वापर करतो करू शकतो. कसं करणार आता चला परत आपले नियमाकडे. अंशाच्या ठिकाणी जी संख्या किंवा अंक आहे तो जसा जसा त्याचा लिहिले 15 आले 15 जसे त्याचे तसे लिहिले. खाली चिन्ह किती आहे मोजा 2 चिन्हे आहेत उजवीकडून डावीकडे 2 अंक सोडू 1 2 2 अंक सोडू दशांश चिन्ह द्या पूर्णांक नाही शून्य द्या तर आपलं उत्तर आलेलं आहे. तर त्या अपूर्णांकाचा दशांश पूर्णांकात रूपांतर या प्रमाणे शून्य दशांश तीन 15. आता जर आपण या पहिल्या त्रिकोण बनला कुठे कशी घेऊ घे पर्याय हा पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल की चतुर्थ पण राहणार नाही पर्यायामध्ये सगळी प्रक्रिया करायची. आपण ज्या ज्या गोष्टी शिकतो त्याचं त्याचं उपयोजन आपल्याला करता आलं पाहिजे. असं नाही की आता दशांश पूर्णांक समूल्य पूर्णांक काही समज असं होत नाही. आपण ज्या ज्या गोष्टी शिकलेलो आहोत त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होत असतो. आणि किंमत काढताना एक वर दशांश या गोष्टींची गरज पडते या ठिकाणी समूल्य पूर्णांक रूपांतर करून घ्यायला पाहिजे. मगच आपण पाचव्या दशांशाच्या शिकलेल्या गोष्टी आपल्याला वापरता यायला हव्या पर्याय दशांश दुसरा पर्याय तीन दशांश सात तिसरा पर्याय दोन दशांश सात पाच चौथा पर्याय दोन दशांश तीन जेव्हा पाहुणे शब्द आलेला असेल त्याच्या पुढचा जो जी संख्या आहे पाहुणे तीन काय करताय दोन आणि पाऊल
पाऊ म्हणजे आपण शिकलोय बरेच का आपल्याला अपूर्ण अंक कडे जावं लागतंय. पाऊ म्हणजे किती अपूर्ण ए भाग आहे त्यापैकी एक दोन आणि हे तीन तर चार कदांपैकी तीन भाग अपूर्ण लागते. चार कदांपैकी तीन भाग म्हणजे पाऊ. मग पाऊ हे तीन म्हणजे दोन आणि पाऊ आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारले का चूक होती आपण आपल्याला सहा उत्तर आलं पण आपल्याला दशांश अपूर्णांक कसं घेतात असं विचारलं. फक्त उत्तर येऊन बरोबर नाही तर बरोबर उत्तर येणं फार गरजेचं आहे. उत्तर आपल्याला आलंय पण आपल्याला विचारलंय काय त्यासाठी प्रश्न काढणे खूपच वाचू खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला येत असतं पण आपण प्रश्न काढणे बरोबर न वाचल्यामुळे येत असं नाही आपण अर्धवट प्रेरित करतो आणि आपलं उत्तर चुकतं म्हणून मार्ग द्या. आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर विचारले आपल्याला एका अपूर्णांकाचं काय करावं लागेल दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घ्यावं. आता याच दशांश अपूर्णांक कसं रूपांतर करायचं सगळ्यात महत्वाचं दशांश अपूर्णांक रूपांतर करायचं म्हणजे त्या अपूर्णांकाचा छेद किती आला पाहिजे दहा आला पाहिजे. आता हा अपूर्णांक आहे याचा काही विषय नाही माझा आहे तीन अंश छेदचा. आता असं पाहिजे की चार व्यक्ती तीन अपूर्णांकाचा दहा येऊ शकतं का. चारच्या काढायचा अपूर्णांक चार तुम्ही बारा म्हणजे दहा काही येऊ शकत नाही. पण चार लक्ष कोणती संख्या आहे का शंभर चार आपण पंचवीस नाही त्यासाठी बघा पुन्हा एकदा आणि काढायचं फार गरजेचं आहे. पंचवीस चौक शंभर छेद शंभर झाला छेद शंभर होण्यासाठी आपण पंचवीस नाही लिहिलेला छेदाला म्हणून आपण अंशाला सुद्धा पंचवीस ने लिहिणार आहोत. पंचवीस त्री पंचाहत्तर काय आपण तयार झालाय पंचाहत्तर अंश शंभर. यामध्ये असं काही परिणाम नाही दशांश चिन्ह आहे आपल्याला द्यायचं परत दशांश चिन्हाचा वापर करून रूपांतर करून कसं करणार त्याला परत आपल्या नियमाकडे अंशाच्या घरामध्ये जी संख्या आहे जशीच्या तशी दिली दशांश चिन्ह कुठे देणार त्यासाठी पंच शून्य मोजले एक आणि दोन शून्य आहे म्हणजे दोन डावीकडे आपण जाणार एक दोन आणि या दोन घरांनंतर आपण दशांश चिन्ह देणार आहोत. एक आपण शून्य देणार का नाही कारण आपला आपला जो अपूर्णांक होता तो लक्षात घ्या त्या ठिकाणी पूर्णांक होता दो आपण अपूर्णांक देणार आहोत दो. आता जर उत्तर आले आपलं बऱ्याच लक्ष लक्ष द्यायचं दोन दशांश चिन्ह तुमचं कसं वाचणार आपण पंच्याहत्तर म्हणू शकतो का नाही. एक एक अंक वाचणार तुमचे दोन दशांश चिन्ह चार पाच या प्रमाणे समजलं लक्षात येते सर्वांच्या अजून एक उदाहरण करा स्थानिक किंमतीवर आहे स्थानिक किंमतीच्या तेहतीस दशांश शून्य चार दोन सहा या संख्येतील दोन या अंकाची शॉर्टकट लिहिलं का तुम्ही शॉर्टकट मारायचे नाही कारण शॉर्टकट नेहमी आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात त्या ठिकाणी स्थानिक किंमत असा याचा अर्थ होतो. तर या संख्येतील आपल्याला दोन या अंकाची स्थानिक किंमत द्यायची दोन कुठे आहे या ठिकाणी आपण सारणी शिकलो होतो त्या सारणीचा तुम्हाला प्रश्न आहे
पण मला पटकन शिक्षा हे एकाचं मन निदर्शनाचं मन निदर्शनाने एकाच्या उच्च भरास्त ते म्हणजे दशांश त्यानंतरचं शतांश सहस्रांश आता दोन अंक विचारले आपल्याला दोन अंक कोणत्या घरामध्ये आहे शतांश घरामध्ये कोणत्या घरात आहे शतांश आणि सारी तुमचं पहिली लिहिलेली असेल त्यांनी मध्ये काय शतांश घरामध्ये जर अंक असेल तर काय लिहिली नाही आता जर अंश आणि छेदाच्या पाच पर्याय असतील तर आपलं उत्तर डायरेक्ट आहे होतं आपल्याला पण काही करण्याची गरज नव्हती पण या ठिकाणी दशांश चिन्हाचा वापर करून उत्तर आहे आपलं जर अंश आणि छेदाच्या रूपात आलेले आहे आपल्याला काय करावं लागेल याचं खरं दशांश चिन्हाचा वापर करून उत्पादन करायचं कसं करणार चला परत आपल्या नियमाची अंशाच्या घरातला अंक जसंच्या तसं लिहा आणि दोन शून्य आहे उजवीकडून डावीकडे दोन पर्याय एक दोन धरण असतील तर आपण शून्याचा वापर करतो शून्य देताना डावीकडे जायचं त्यानंतर दशांश चिन्ह आता परिवारांनी शून्य दशांश चिन्ह शून्य दोन म्हणजे या ठिकाणच्या शतांश घरामधल्या दोन या अंकाचे स्थानिक चिन्ह शून्य दशांश चिन्ह चार पाच मिनिट राहिलेले आहेत क्लास संपायला तर आपण या चार पाच मिनिटांमध्ये आपण काय शिकलो म्हणजे थोडक्यात जळी घेऊया काही महत्वाच्या ट्रीप तुम्ही विचारायचं लिहून घ्या सगळ्या पहिल्यांदा आपण शिकलो दशांश आपण काय म्हणतो म्हणजे काय तर परत एकदा सांगते का ज्या आपण अंकाचा दहा किंवा दहाच्या दहा दहा पटीत असतो काय महत्वाचा काय शब्द आपण लक्षात ठेवायचा दहाच्या पटीत म्हटलेली लिहिली तर दहाच्या दहा दहा पटीत असतो कारण दहाची पट केली तर दहा वेळेस तीस साठी कशी होऊ शकतो पण आपल्याला तशी नको आपल्याला चेक काय पाहिजे दहा शंभर एक हजार याप्रमाणे जर झेल असतील तर अशा अपूर्णांकाने आपण दशांश अपूर्ण आपल्याला जेव्हा एखादा व्यवहार अपूर्णांक दिलेला असतो म्हणजे त्याचं दशांश अपूर्णांक करायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण छेद काढायचा जर छेद दहा किंवा दहाच्या दहा दहा पटीत नसेल तर तो दहा दहा पटीत करून घ्यायचा आणि मगच आपण त्याचा दशांश अपूर्णांक रूपांतर करू शकतो त्यानंतर आपण दुसरी महत्वाची गोष्ट शिकलो आहे ते म्हणजे दशांश अपूर्णांक हे जे चिन्ह आहे त्या चिन्हाला आपण दशांश अपूर्णांक असं म्हणतो डेसिमल पॉइंट असं म्हणतो डॉट असंही म्हटलं जातं लक्षात ठेवायचे त्यानंतर आपण दशांश अपूर्णांकाचं लेखन आणि वाचन कसं करायचं हे शिकलो लेखन आणि वाचन करताना तुम्हाला महत्वाची अतिशय उपयोगी पडणारी सारणी आधी तुम्हाला शिकवलेली आहे काढून दिलेली आहे मी सगळ्यांनी ती लिहून घेतली असते तिथं व्यवस्थित अभ्यास करा तिथं तुम्हाला खूप उपयोग होणार आहे त्यानंतर आपण शिकलो स्थानिक किंमत त्या सारणीमध्ये कोणत्या घरासाठी कोणत्या अंकाने जर घेऊन स्थानिक किंमत याचाही चार्ट तुम्हाला लिहून दिलेला आहे तोही भविष्यात तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे त्यानंतर आपण काही ट्रिक शिकत होतो की शून्य असेल तर शून्य आहे शून्य आहे शून्य कुठे आपलं बरोबर आहे की नाही हे काही करण्यासाठी शून्य मोठं तेवढं दशांश आहे की नाही त्या ट्रिक सुद्धा महत्वाचं आहे त्या त्यानंतर आपण शिकलो दशांश अपूर्णांकाचं जवळ अपूर्णांकात रूपांतर करतो जवळ अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो त्या गोष्टी सुद्धा आपण शिकलेलो आहोत अशा प्रकारे आता जेवढं शक्य होईल तेवढा मी तुमचा दशांश पूर्णांक हा घटक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या आजच्या तासापेक्षा भविष्यात नक्की खूप उपयोग होणार आहे सर्वांनी खूप छान अभ्यास करा लक्ष देऊन अभ्यास करा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
तुम्हाला जर काही अडचण असेल तर मेसेज करा. धन्यवाद मॅडम. गेल्या एक तासामध्ये अपूर्णांक या घटकावरती आणि उपघटक जो होता दशांश अपूर्णांक अत्यंत सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळे उदाहरणं देऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देऊन आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित सगळे माझे सहकारी बी आर सी मधील आंबेकर सर, शेरकर सर, त्याचबरोबर शिरसाट सर, झावरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो. आदरणीय गट शिक्षणाधिकारी राणे मॅडम यांच्या वतीने देखील त्या ठिकाणी धन्यवाद देतो. खूप छान या ठिकाणी लेक्चर घेतलेलं आहे.